सनत बिल्डर्स एंड डेवलपर्स, घर सपना पलीकड़ से, फ्लैट प्राइसेस स्टार्टिंग एट जस्ट 14.5 लाख, नियर डोडामार्ग कोर्ट, 800 मीटर्स फ्रॉम गोवा महाराष्ट्र बॉर्डर। अखिल गोवा बस मालक संघटने तर्फे आमचे जे आज भुरगे सगळे हंगासर जमलेले आसा परीक्षेच्या संदर्भात प्रोटेस्ट करपाक गव्हर्नमेंटाच्या निर्णयाचो, त्याच्यावर उलयताना सगळ्यात पहिली सांगपाक सोदता की हे भुरगे जे आमचे आज जमल्या ते आमचे मेन म्हणजे एक प्रवासी आसा, आमच्या बसींनी वयता, त्यांच्यावर आमचे पोट चलता, आणि आज जेव्हा त्यांच्यानी आमकां उलो मारला तेव्हा आमचे कर्तव्य आहे त्यांना पाठिंबो दिवपाचो। आणि त्यांना पाठिंबो कित्याक दिवपाचो की त्यांची मागणी जी आहे ती न्यायपूर्वक मागणी मागतात ते सरकाराकडे। त्यांच्यो ज्यो परीक्षा पळय आहा त्यो परीक्षा जाहीर झालेल्यो आसा, सरकारान जाहीर केल्या 23 तारखेक, पुणून त्यांचे म्हणणे कितें आहा की कोवीड सिच्युएशनाक लागून खुबशा भुरग्यांक कोरोना जाल्ल्या मुळे तांकां टायम मेळूंक ना अभ्यास करपाक, किंवा तांकां क्लासींनी धोका निर्माण जाता। आता सगळ्यांत पयलीं हांव सरकाराक हें सांगपाक सोदतां हांगासर की आयज प्रवासी जे बसींनी प्रवास करता भुरगे किंवा आनीक वेगवेगळे प्रवासी जे आयज बसींनी प्रवास करता बसींनी, आमी सरकारा कडेन मागलेले अखिल गोवा बस मालक संघटने तर्फे की कंडक्टर जे बसीर काम करता, ड्रायव्हर जे काम करता, ते जवळजवळ 300-400 लोकांच्या संपर्कान दिसाक येता, त्यांना तांकां कोवीड वॉरियर्स म्हणून जाहीर करचे आणि तांकां वॅक्सिन दिवपाचो कार्यक्रम प्रायोरिटीचेर सरकारान हातीन घेवचो आमी सरकारा कडेन मागणी केल्ली। पूण हे सरकार खंय तरी ह्या सरकाराक आयकपाकूय येना आनी ह्या सरकाराक म्हाका दिसता दिसाय ना, आनी ती मागणी आमची तशीच पडना। पूण आयज जेन्ना ह्यांचो ह्या भुरग्यांचोय जेन्ना प्रश्न उपस्थित जाता त्यांची सेम मागणी आहा की कोरोना वाडता, देशभर वाडता, देशभर केसी वाडटा सगळे कडेन, महाराष्ट्रान तर पोस्टपोन केल्या थोडे कडेन एग्जामी थोड्या स्टेटींनी, थोड्यांनी ऑनलायन घेवपाची हे केल्या वेवस्था केल्या, तशेंच हे आमचे भुरगे जे आहा गोंयचे हे एग्जाम कॅन्सल कर म्हणिना सरकारा कडेन न्यायपूर्वक मागणी मागता ते नॅचरल जस्टिसान मागता की आमच्यो ज्यो परिक्षा ज्यो आसा त्यो कोविडा मुळे एक तरी ऑनलायन घेवपाची वेवस्था करची किंवा पोस्टपोन करच्यो म्हणटा कितें। त्यांची मागणी म्हाका दिसता न्यायपूर्वक आहा आनी नॅचरल जस्टिसूय तांकां एप्लाय जाता आनी सरकारान हेचेर विचार करपाची गरज आहा। आतां सरकार जे आहा आमच्या गोंय राज्याचे, खास करून मुख्यमंत्री, गेली म्हयनो 2 महिने पळयता हांव मुख्यमंत्र्याक की मुख्यमंत्र्याचें सगळें लक्ष जें आहा तें सगळे मुन्सिपाल्टीनूच गुंतलेलें आहा। तो हेजो पोपटा जो जीव को हितून गुंतलेलो आसता तसो मुख्यमंत्र्याचें पळय जें लक्ष पळय आहा सगळे मुन्सिपाल्टीन गुंतलेलें आहा। खंय तरी तेणी हेवटेन तेवटेन हें करून जगलिंग करून त्या सगळ्यांनी ग्रुपाक हे दिवन शह दिवन त्या हेका आमच्या यशवंत माडकराक हाडून बसयलो कदेलीचेर। पूण जेन्ना हे फुडाफुडी करताना तो दामू गाडी म्हणून पळय आसलो तेकाय फोडलेलो, देवाक सुद्दां हो मुख्यमंत्र्याचो पळय जो मुख्यमंत्र्यान निर्णय घेतलो हो मान्य जालो ना, त्या दामू गाडीक देवान आफोवन येलो वयर, आनी मुख्यमंत्र्याचो डाव जो आहा तो सोपशेल आनी त्या माडकराक धुळीच मेळोवन उडयलें हांकां दोगांयक देवान सुद्दां। पूण हांकांय अक्काल येना ह्या लोकांक, हे आमचे बहुजन समाजांतले लोक हे आयज सरपटत वयता ह्या मुख्यमंत्र्या वांगडा हे माडकार बी सारकिल्ले, अत्यंत दुर्दैवाची गजाल। आनी सांगपाचें तात्पर्य म्हणजे कितें की खंयच्याय तरेन मुख्यमंत्र्यांनी मुन्सिपाल्टी मेळोवपाक संपूर्ण आपली यंत्रणा पणाक लायली, मिलिंद नायकाक सांगून एका ते राया पार्सेकाराक घरा आफयलो, केस घातली, म्हूण शेवटी विजय हो सत्याचो जालो आनी पयर सगळ्यांनी हो ग्रूप थंयसर येयलो। पूण आतां मुख्यमंत्र्याक सांगपाचें म्हणजे म्हाजे हेतू कितें आहा की तूं आतां तुजी गेली मुख्य मुन्सिपाल्टी हातींतली, साकळेकार तुका लागीं धरिना हें खंय तरी सिद्ध जाता, तेन्ना हांव मागणी करता तुजे कडेन ते आमचे टॅक्सीवाले सगळे आमी जे पळय स्ट्रायक करता आनी आयज स्टुडंट्सांक तुवें रस्त्यार हाडल्या, देशाचें भविश्य हें फुडलें, आतां देशाचें हें भविश्य नरेंद्र मोदी तेंचे कडेन मन की बात करता आनी तूं तांकां रस्त्यार हाडटा हें खंयच्या कायद्यान बसता, तेन्ना तुजे कडेन मागता की हे फुडाराचें भविश्य पळय जें आसा तांकां सगळ्यो सवलती दिता सरकार हाफ तिकेट हे ते, पूण तेंची आयज मागणी खंय तरी सरकारान आयकून घेवची। मुख्यमंत्र्याक जर आतां मुन्सिपाल्टीच्या कामांच्यान तो हरशी आतां जाला सगळे काबार जाले, माडकार गेलो घरा, माडकाराचो मोर्या गेलो, तेन्ना मुख्यमंत्र्याक मागता तुजो मोर्या आहात तो मार्चान फुडल्या येणाऱ्या
सगळ्या तुका रावल्या जपोन रावल्या सगळे घटक हे आतां स्टुडंटूय उलयता खंयच्याय परिस्थितीन तुमकां घरा धाडूंक जाय तेन्ना मागता तेंची मागणी जी आहा ते काळजांच्यान उलो मारता आनी आमी मानता मागता की आमचो पूर्ण पाठिंबो ह्या भुरग्यांची जी मागणी आहा हांकां आसा आनी सरकारान बेगींतल्या बेगीन ज्यो तेंच्यो परिक्षेच्या संदर्भान निर्णय घेवचो आनी जो सस्पेन्स आहा पळय तो जाता तितले बेगीन काबार करचो त्या भुरग्यांक शिक्षणाचो प्रश्न आहा तो एक वर्स आख्खे तेंचे एक वर्स गुंतलेले आहा ह्या हितून सरकाराच्या निर्णयान एक वर्स फुकट वचप म्हणजे मनशाचे मनशाक कितें सफर जाता हे आमी पळयलां आमी जेन्ना शिकताले पळय त्या वेळाचेर आमचे आवय बापूय आमकां कशाय तरेन अभ्यासाक बसून अभ्यास करून घेताले पूण आयज दुर्दैवान ह्या सरकाराक कांय पडलेलें ना हरशी मुख्यमंत्र्या भुरग्यां घरान तोय बायलूय तेजी टिचर पूण हांकां कळपाक जाय की बाबा भुरग्यां कडेन कशें वागपाक जाय कितें पळय तें तरी हांव मागणी करता तेंच्यांनी आपली मुख्यमंत्री म्हणून आनी शिक्षण मंत्री पब्लीक इंट्रस्टान काम करचें हे स्टुडंटाचे इंट्रस्टान काम करचें स्टेक होल्डराचे इंट्रस्टान काम करचें स्वताचे तिजोरी भरपाक बसोंक ना थंय प्रॉपर्टी खरेदी करपाक बसोंक ना लोकांनी तुका लोकांनी पब्लीक इंट्रस्टान बसयला तुका थंयसर तेन्ना जाता तितले बेगीन भुरग्यांची मागणी आयक दोळे उगड फाल्यां तेंचो मोर्चा आहा त्या मोर्चाकूय आमी पाठिंबो दितले आमी थंय हजर रावतले गोवा बोर्डाचेर आनी हांव तेंचे कडेन मागता तेंच्यांनी बरोवन निवेदन मुख्यमंत्र्याक दिवचें रिकॉर्डाचेर रावा बरोवन दिया मुख्यमंत्र्याक सायनी मारा सगळ्यांनी रिकॉर्डाक दिया आमचो पूर्णपणान तुमकां पाठिंबो आहा आनी हेच्याय फुडें आसतलो आनी सदांच आमी भुरग्यां वांगडा आसतले कारण आमी एकेकाळी स्टुडंटूच आसलेले आयजूय आमकां आमच्या भितर आमचे भुरगे शिकता आमच्या भितर स्टुडंटा बद्दल आदर आसा आनी वेळोवेळी आमचो तेंकां पाठिंबो आसतलो परत एकदां उलो मारता मुख्यमंत्र्याक माडकराचो मोर्या जालो तुजो मोर्चा मोर्या जावच्या आदी बेगीन त्या भुरग्यांचो निर्णय घे आनी तेंकां एक रिलीफ दी नॅचरल जस्टिसान तेंकां रिलीफ दी सगळ्या राज्यांनी दिल्या तशी तेंकां रिलीफ दी एक तर एग्जामी ऑनलायन घे किंवां पोस्टपोन करच्यो बेळगाव सारखी शॉपिंग आता गोंयान शक्य फक्त बॉम्बे बाजारान बॉम्बे बाजार घेऊन आयला तरेकवार प्रकारच्यो साड्यो लग्न समारंभ आणि वेगवेगळ्या सुवाळ्या खातीर खास साड्यो त्याचबरोबर गिफ्ट करपाक 300 रुपयांच्यान साड्यो सिल्क साडी 900 रुपयांच्यान सुरुवात आणि लेहंगा 3000च्या रेंजी पासून सुरुवात शिलाई आणि एम्ब्रॉयडरीची खास सोय तर आयजूच भेट द्यात बॉम्बे बाजार 18 जून रोड पणजी प्राचीन आणि कलात्मक वस्तूंचो खजिनो जे तुमच्या घरात घरपण हाडटले देवी देवतांच्यो मूर्ती असो किंवा पूजेचे सामान शोपीस असो किंवा तरेकवार प्रकारच्यो शोभेच्यो वस्तू गिफ्ट करात किंवा स्वतःचे घर सजयात आमचे डिझायनर शॉल आणि हँडीक्राफ्ट पळोवपाक मुजरत यात आमचो पत्तो बॉम्बे बाजार डिपार्टमेंटल स्टोर 18 जून रोड पणजी हँडीक्राफ्ट शॉपिंग ओनली एट बॉम्बे बाजार